हॅलो फ्रेंड्स, विशुम द वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे समाजसुधारक या घटकावरती आपण रिव्हिजन सेशन चालू केली आहेत. ऑलरेडी याचे चारही पार्ट आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. आजच्या पार्टमध्ये आपण प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, सार्वजनिक सभा, सामाजिक परिषद या सर्व महत्त्वाच्या घटकांवरती एकूण 50 क्वेश्चन पाहणार आहोत. लक्षात घ्या, हे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला पहिला क्वेश्चन आहे, 18 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना .. यांनी केली आणि यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे डॉक्टर आत्मराव पांडुरंग. सेकंड क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी .. हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं आणि याचं नाव आहे सुबोध पत्रिका. लक्षात ठेवा, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, एकेश्वरवाद व मूर्तिपूजा धोतांड आहे हे .. या समाजाचं तत्व होतं. मी प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, एकेश्वरवाद व मूर्तिपूजा धोतांड आहे हे .. या समाजाचं तत्व होतं, तर त्या समाजाचं नाव आहे प्रार्थना समाज. पुढचा क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाचे सदस्य .. यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना करून मजुरांची स्थिती सुधारली आणि यांचं नाव आहे नाम जोशी आणि हे प्रार्थना समाजाचे सदस्य आहेत. पुढचा क्वेश्चन, नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने .. या संस्थेची स्थापना केली. तर लक्षात ठेवायचं, नामदार गोखलेंनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. आपला पुढला क्वेश्चन आहे, .. या समाजाच्या वतीनं मुंबईत मजुरांसाठी रात्रशाळा सुरू करण्यात आल्या आणि त्या समाजाचं नाव आहे प्रार्थना समाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी .. यांनी 1906 डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे. लक्षात ठेवा, डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना ही वीरा शिंदे यांनी केलेली आहे. लक्षात ठेवायचे, .. या समाजाच्या वतीनं पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम काढण्यात आला आहे. तर त्या समाज तो समाज आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाच्या वतीनं पंढरपूर येथे बालकाश्रम काढण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाबद्दल शंकांचं निरसन करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी .. हा निबंध लिहिला आणि या निबंधाचं नाव आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत. आपला पुढला क्वेश्चन आहे, .. या समाजानं भारतातील ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलंय आणि याचं सुद्धा उत्तर आहे प्रार्थना समाज. लक्षात घ्या, आपण प्रार्थना समाज या टॉपिक या घटकाबद्दल बरेचसे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे, .. रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली आणि ती डेट लक्षात ठेवायची आहे. ती डेट आहे 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी .. यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे, तर ती केली आहे महात्मा फुले यांनी. आपला पुढला क्वेश्चन आहे, .. हे सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य आहे. तर ब्रीदवाक्य कोणतं आहे, सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, हे ब्रीदवाक्य सत्यशोधक समाजाचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, .. ही समाज सुधारणांची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे आणि या चळवळीचं नाव आहे सत्यशोधक समाज. लक्षात घ्या, सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली चळवळ आहे. पुढचा क्वेश्चन आहे, .. या समाजापासून प्रेरणा घेऊन शाहू महाराज व भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली होती. तर मित्रांनो, लक्षात घ्या, सत्यशोधक समाजापासूनच प्रेरणा घेऊन शाहू महाराज आणि भाऊराव पाटील असतील यांनी काय केलं आहे, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवलेली आहे. 1885 .. यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीनं मिरवणूक काढून सामान्य जनतेस एकत्र आणलं. तर लक्षात घ्या, महात्मा फुले 1885 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीनं मिरवणूक काढून सामान्य जनतेस एकत्र आणलेले. पुढचा क्वेश्चन आहे, 2 एप्रिल 1870 रोजी पुण्यात .. यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आहे आणि यांचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी आणि मगो रानडे. सत्यशोधक समाजाचे सुद्धा आपण बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये नक्कीच महत्त्वाचे आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, सार्वजनिक सभा सुरुवातीला .. या नावानं स्थापन झाली होती आणि याचं उत्तर आहे पुणे असोसिएशन. .. हे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष होते, यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे श्रीनिवास पंत प्रतिनिधी. 1976-77 दुष्काळात आर्थिक व कृषी विषयक
समस्यांचा अभ्यास डॉडॉट या संस्थेने केला होता. तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सभा. म्हणजे 1876-77 दुष्काळ पडला होता मित्रांनो, आणि यावेळेस या दुष्काळामध्ये आर्थिक किंवा कृषी या सर्व समस्यांचा जो अभ्यास होता तो या सार्वजनिक सभेने केला होता. पुढचा क्वेश्चन आहे, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेच्या मार्फत डॉडॉट चळवळ उभारली होती, आणि लक्षात घ्या त्या चळवळीचं नाव आहे खंडबंदीची चळवळ. खंडबंदी किंवा सारबंदी याला तुम्ही काही म्हणू शकतात, ती लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेच्या मार्फत उभारली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2016 डॉडॉट या 150 इतिहासात सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉडॉट आहेत. तर लक्षात घ्या 2016 या ही जी सार्वजनिक सभा आहे याच्या स्थापनेला 150 पूर्ण झालेत, आणि या 2016 या पहिल्या महिला आहेत, मीरा पावगी या पहिल्या महिला आहेत ज्या की ज्यांनी सार्वजनिक सभेचं महिलापद अध्यक्षपद भूषवलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे, डॉडॉट रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली आहे, आणि ती झाली आहे 10 एप्रिल 1875. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉडॉट यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली होती, तर यांचं नाव लक्षात ठेवा, यांचं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती. आपला पुढला क्वेश्चन आहे, 1877 स्वामी दयानंद सरस्वती यांनी महाराष्ट्रबाहेर डॉडॉट येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली. तर लक्षात ठेवा महाराष्ट्रबाहेर त्यांनी लाहोर येथे या ठिकाणी शाखा स्थापन केली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात डॉडॉट या समाजाने उच्च शिक्षणासाठी मुंबई सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी महाविद्यालय स्थापन केली, आणि या समाजाचं नाव आहे आर्य समाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉडॉट यांनी 1887 राष्ट्रीय सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना केली होती, यांचं नाव आहे न्यायमूर्ती मगो रानडे, महादेव गोविंद रानडे असं पूर्ण नाव आहे. डॉडॉट या परिषदेने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिलं होतं, आणि ही परिषद आहे मित्रांनो सामाजिक परिषद. बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक परिषदेने डॉडॉट ही चळवळ सुरू केली होती, आणि याचं उत्तर आहे प्रार्थना चळवळ. आपला पुढला क्वेश्चन आहे, 1887 डॉडॉट येथे सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन संपन्न झालं, ते स्थान ते ठिकाण लक्षात ठेवा ते आहे मद्रास म्हणजे चेन्नई, सध्याचं चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगदंब कुष्ठनिवास या संस्थेची स्थापना डॉडॉट यांनी केली होती, आणि लक्षात ठेवा जगदंब कुष्ठनिवास या संस्थेची स्थापना डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, डॉडॉट यांनी कुष्ठरोग्यांसाठी नागेपल्ली हे कुष्ठनिवास सुरू केलं, आणि यांचं नाव आहे बाबा आमटे म्हणजेच प्रकाश आमटे. आपला पुढला क्वेश्चन आहे, भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना डॉडॉट यांनी केलेली आहे, याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. लक्षात घ्या या ज्या काही संस्था आहेत ज्या समाजसुधारकांनी स्थापन केल्या आहेत यांची स्थापना कधी झाली आणि त्या संस्थेचं नाव आणि संस्थापक या तीनही गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाच्या आहेत. आता आपण जे काही समाज पाहिले, आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल किंवा सत्यशोधक समाज असेल, आता या समाजाचे जे काही कामं आहेत, त्यांनी कुठले वसतिगृह स्थापन केले असतील, बालकाश्रम स्थापन केले असेल किंवा रात्रशाळा चालू केली असतील, ह्या सर्व घटना एक क्रम मित्रांनो एक्झाममध्ये विचारलं जातातच. त्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही प्रश्न वाचाल याचा तुम्ही नक्कीच मित्रांनो व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. एकदा वाचून लक्षात राहत नाही, तुम्हाला असं वाटेल की माझ्या पूर्ण लक्षात राहते, परंतु मित्रांनो जसजसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला या प्रश्नांचा सुद्धा विसर पडेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल. त्यामुळं तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित वाचायचं आहे, ऐकायचं आहे आणि व्यवस्थित अवलोकन करायचं आहे मित्रांनो. पुढला क्वेश्चन आहे, डॉडॉट यांनी पुणे येथे श्री विचारवंती संस्था स्थापन केली, आणि यांचं नाव आहे सरस्वतीबाई जोशी. डॉडॉट यांनी पुण्यात देशी व्यापारोद्योजक मंडळ या संस्थेची स्थापना केली आहे, आणि यांचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी. आपला पुढला क्वेश्चन आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात डॉडॉट या गावी झालेला आहे. लक्षात ठेवा त्या गावाचं नाव आहे पाफळ. मानवी समता हे मासिक डॉडॉट यांनी सुरू केलं होतं, आणि यांचं नाव आहे धोंडो केशव कर्वे, म्हणजे आपल्या महर्षी कर्वेंनी मानवी समता हे मासिकसुद्धा सुरू केलं होतं. मुंबई कामगार संघटनेची स्थापना डॉडॉट यांनी केली आहे, तर लक्षात ठेवा यांचं नाव आहे नारायण मेघोजी लोखंडे यांनी काय केलं आहे, मुंबई येथे कामगार संघटनेची स्थापना केली होती. आपला पुढला क्वेश्चन आहे, डॉडॉट या पाक्षिकातील डॉक्टर आंबेडकर यांचं लेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेलं वैचारिक गद्य होय, असं वर्णन कोणी केलेलं आहे मित्रांनो? डॉक्टर आंबेडकरांचं हे वर्णन केलेलं आहे ह्या कोणत्या पाक्षिकामध्ये केलं आहे, मूकनायकमध्ये.
मुकनायक या पाक्षिकामध्ये डॉक्टर आंबेडकर यांचं लेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेलं वैचारिक गद्य होय असं वर्णन केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण डॉट डॉट या समाजसुधारका संबंधित होतं. तर लक्षात ठेवा, यापूर्वी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण हे बाळशास्त्री जांभेकर या समाजसुधारका संबंधित होतं. आपला पुढला क्वेश्चन आहे, आगरकरांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करून डॉट डॉट या उद्देशानं हे साप्ताहिक सुरू केलं होतं. तर लक्षात ठेवा, सुधारक हे साप्ताहिक आगरकरांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करून किंवा त्या उद्देशानं स्वीकार केलं होतं, सुरू केलं होतं. पुढला क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांच्या डॉट डॉट या ग्रंथाचा विश्वकुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो आणि या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात डॉट डॉट यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. यांचं नाव आहे जगन्नाथ शंकरशेठ. डॉट डॉट हे सामाजिक क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं. यांचं नाव आहे महात्मा फुले. आपला पुढला क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॉट डॉटची मागणी केली होती. आता काय मागणी केली होती मित्रांनो, की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. पुढचा क्वेश्चन आहे, जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी डॉट डॉट यांनी 1944 समता मंच स्थापन केला होता आणि यांचं नाव आहे धोंडो केशव कर्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांचा प्रसार मुकनायक व डॉट डॉट या वृत्तपत्रांनी केला होता. आता हे दुसरं वृत्तपत्र आहे जनतापत्र, याच्यातसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचाराचा प्रचार केला होता. पुढचा क्वेश्चन आहे, डॉट डॉट यांनी राष्ट्रीय मराठा संघ या संस्थेची स्थापना केली आहे. तर लक्षात ठेवा, यांचं नाव आहे वीरा शिंदे. यांनी काय केलं आहे, राष्ट्रीय मराठा संघ या संस्थेची स्थापना केली होती. गोपाळ गणेश आगरकर यांना डॉट डॉट या टोपण नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सुधारक हे नाव गोपाळ गणेश आगरकर यांचं टोपण नाव आहे. आपला 50वा क्वेश्चन आहे मित्रांनो, 1956 स्थापन झालेल्या साधू संघटनेचे पहिले अध्यक्ष डॉट डॉट हे होतं. तर लक्षात ठेवायचे, 1956 जी काही साधू संघटना स्थापन झाली या संघटनेचं जे अध्यक्ष होते ते होते संत तुकडोजी महाराज. मित्रांनो अशा पद्धतीने आपण 49 क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता हे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात, शक्यता खूप दाट आहे. त्यामुळं हे क्वेश्चन तुम्ही मन लावून वाचा आणि ऐकासुद्धा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही समाजसुधारक आहे याचा आपला हा आजचा शेवटचा पार्ट होता, शेवटचा भाग होता. म्हणजे 5 आपण समाजसुधारकांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्राचे समाजसुधारक या नावाने प्लेलिस्ट आहे, याच्यामध्ये सर्व उपलब्ध आहेत. तुम्ही सुरुवातीपासून 1 करा मित्रांनो, जेणेकरून काय होईल तुमचं तुम्ही एकदम व्यवस्थित फ्लोमध्ये पुढे जाल. म्हणजे मध्ये आधी कुठलाही व्हिडिओ पाहण्यापेक्षा सिक्वेन्सनी व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील आणि कन्फ्युजन होणार नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.